भिवंडी तालुका के कुरुंद ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच व उपसरपंच पद का चुनाव संपन्न हुआ, जहां बिनविरोध सरपंच पद पर दीपाली दिलीप केदार व उपसरपंच पद पर योगेश भगवान पाटिल को बिनविरोध चुना गया। तभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना तो वहीं नवनिर्वाचित सरपंच दीपाली दिलीप केदार व उपसरपंच योगेश भगवान पाटिल को कुरुंद ग्रुप ग्राम पंचायत के आजी माजी सरपंच उपसरपंच व सर्व सम्माननीय ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामस्थ मंडल व नाते वाइतने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच दीपाली दिलीप केदार व उप सरपंच योगेश भगवान पाटिल को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। बाबा पोलीस पाटली नाही, फोटो तरी काढला पाहिजे ना। ओके
मान मी शांतराम पटले दोन समोर बघा समोर सगळ्यांनी ओके समोर 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 प्रथम ह्या कुरुण ग्रामपंचायतीवर गेल्या 10 वर्षामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आणि ज्याने हा भडकवला त्या मतदारांना मी धन्यवाद देतो का परिवर्तन घडवलं आणि जे सरपंच म्हणून दीपाली मॅडम निवडून आलेले आहेत सरपंच म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो त्याच्याबरोबर उपसरपंच म्हणून योगेश बंटी पाटील याची आज बिनविरोध निवड झाली यांनाही मी शुभेच्छा देतो ना त्यांच्याबरोबर असलेले आमचे सहकारी जे 7 सदस्य आहेत भुईर मॅडम रेश्मा वागे जान्हवी पाटील आणि अंकिता जाधव असा हा आमचा पॅनल ग्रुप ग्रामपंचायत कुरुणवर निवडून आला आणि आज सत्तेवर विराजमान झाला गेली 10 वर्ष ह्या ग्रामपंचायतीवर चाललेला कारभार कुठंतरी लोकांच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं आणि जनतेचं लोकांचं सरकार यावं लोकांचं सरपंच बसावं जनतेतून बसावं अशी लोकांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांना जनतेला मतदारांना आम्ही आश्वासित केलं की एक आदर्श ग्रामपंचायत पुढील 5 वर्षामध्ये करायची असेल तर तुम्ही हे जे नवीन उमेदवार आहेत तर ज्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक कार्य केलं बंटी पाटील तुम्हाला माहिती आहे युवासेना शिवसेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य सन्माननीय आमचे प्रेरणास्थान प्रकाश पाटील साहेब यांच्या प्रेरणेने स्थानिक आमदार मोरेसाहेब विश्वासजी थले साहेब यांच्या मार्गदर्शनाने गेली बंटी पाटील गेली 10 ते 15 वर्ष हे सामाजिक क्षेत्रात आहे आणि तो वसा घेऊन आज या ग्रामपंचायतीला त्याला ही संधी मिळालेली आहे मी बंटी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक विशेष विनंती करतो का जे लोकांसमोर आम्ही आदर्श ठेवलेला आहे जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे की आम्ही आदर्श ग्रामपंचायत बनू आणि ज्या लोकाभिमुख योजना आहेत ज्या जनतेसाठी योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचा आम्ही प्रयत्न आणि त्यांच्या पाठीमागे लागू आणि हे केलंच पाहिजे पाण्याची योजना आहे ही आमचा संकल्प आहे का फिल्टर प्लांट फिल्टर पाणी जनतेला दिलं जाईल विकास कामं म्हणजे पेरुलाक बसवणं असं नाही सामाजिक कार्य लोकांच्या जनतेपर्यंत ज्या सामाजिक सरकारी योजना आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत रस्ता असेल पाणी असेल वीज असेल आणि आरोग्याच्या समस्या असतील आरोग्य शिबिर असतील तरुणांना काही शिबिरं असतात मार्गदर्शन शिबिरं असतात ह्या योजना राबवून जनतेचा विश्वास संपादन करावा आणि जो जनतेने ह्या पंच कमिटीवर जो विश्वास टाकलेला आहे त्यात कुठल्याही प्रकारची तडा जाऊ नये याची खबरदारी या 7 सदस्यांनी घ्यायची आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो ओके सर्व मतदारांचे आभार मानतो त्यांनी माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांना विश्वास दाखवून आम्हाला अडीचशे मतापेक्षा निवडून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज मी उपसरपंचपदी विराजमान झालेलो आहे आणि उद्यापासूनच मी विकास कामाला सुरुवात करेन आणि जेवढ्याच चांगल्या योजना आणता येतील त्याचा प्रयत्न करेन पहिल्यांदा आम या कुरुण ग्रुप ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या आहे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून
पाण्याची योजना आणण्यासाठी प्रयत्न करेल त्याचा एक पाऊल आम्ही पुढे टाकलेलं आहे. मी आणि माझे सहकारी आम्ही त्याचा पाठपुरावा करून ती योजना पूर्णत्वास घेऊ अशी जनतेला ग्वाही देतो. आणि आपल्या बाजूच्याच ग्रामपंचायतमध्ये कन्या योजना जी चालू केलेली आहे ती कन्या योजना आपण ती कन्या योजना चालू करू या कुरुण ग्रुप ग्रामपंचायतमध्ये. जर तेव्हा म्हणजे लोक आज कन्या जन्माला आल्यावर नाराज असतात तर त्याच्यासाठी आपण त्यांना कन्या जन्माला आली तर 11,000 रुपये ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देऊ की कन्या रक्त योजना आपण चालू करू. वयोवृद्धांसाठी जे वयोवृद्ध आहेत त्यांना मासिक 1,000 रुपये मिळतील याची तरतूद करण्यासाठी प्रयत्न करू. म्हणते एक मिनिट.